उमरे रोड इथे चांपा हे गाव आहे. इथे पारधी समाजातील लोकांच्या अनेक समस्या आहेत. इथे 22-23 वर्षापासून राहतात तरी इथे कुठल्याही सुख सुविधांना उपलब्ध नाही. यांच्या वस्तीमध्ये नळ नाही, संडास बाथरूम नाही, रस्ते नाही. या लोकांना जमीन नावावर नसल्यामुळे कुठल्याही सुख सोयी नाहीत. नाही कोणी मंत्री होते मतदान देतो मंत्री निवडून येते, एका दिवसाचे मंत्री नाही येत आमच्याजवळ. कसे काय तुम्ही गल्ल्या नाही, असं कचरा घास माणूस कचरे लाल लाल मुळ बारे खेळावं जाते तर कचऱ्यात जाते. एवढी सोय नाही आमच्या इकडं, मग आम्ही कसे काय करावं. ग्रामपंचायतमध्ये गेले तर म्हणतात की ही जमीन त्यांच्या नावावर नाही. तेव्हा ही जमीन नावावर होण्यासाठी समुदायातील लोकांना एकत्रित करून कलेक्टरला दबावात आणून हे काम साध्य करून घेऊ. आता 26 वर्षे होऊन राहिले, आम्हाला पट्टे नाही भेटत आहे. नाही गल्ली येत, नाही संडास येत, नाही बाथरूम येत, नाही कोणी रोड येत. असं कारी कचऱ्यात राहा म्हणते आणि असं जीवन जगा म्हणते. मतदानसाठी येते तर मतदान द्या म्हणते, आम्हाला निवडून आणा म्हणते, हे करून देईन तो करून देईन, बस ते केल्याचं महत्व नाही. तर का हे सर्व मिळत नाही यांना, तर ही जमीन यांच्या नावावर नसल्यामुळे शासन यांच्याकडे लक्ष देत नाही. जमीन नावावर झाल्यानंतर तुम्हाला सर्व सुखसोयी उपलब्ध होतील असं शासन यांना सांगत असते. तेव्हा समुदायातील लोकांना मिळून ही जमीन यांच्या नावावर कशी करता येईल त्यासाठी आपण पुढील प्रयत्न करूया. महाराष्ट्र नागपूर जिल्ह्यातून अलका माटे, इंडिया अनहरसाठी.